हेलो, आवाज येतोय सगळ्यांना ऐकायला? स्क्रीन दिसते का? ओके 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 ओके. सो टुडे विल डिस्कस SEM, दॅट इज स्कॅनिंग इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपी. शॉर्ट फॉर्म इज SEM. ओके, सो विल सी प्रिन्सिपल कन्स्ट्रक्शन अँड वर्किंग ऑफ SEM. तर SEMचं आपण काय बघायचं, प्रिन्सिपल काय आहे, कन्स्ट्रक्शन काय आहे आणि वर्किंग काय आहे. ही SEMची स्कीमॅटिक डायग्राम झाली. ओके, त्याच्या अगोदर आपण प्रिन्सिपल बघूया काय आहे. इन दिस टेक्निक अँड इलेक्ट्रॉन बीम इज फोकस्ड ऑन टू द सॅम्पल सर्फेस केप्ट इन अ व्हॅक्युम बाय इलेक्ट्रोमॅग्नेटिक लेन्सेस. द बीम इज देन स्कॅनड ओव्हर द सर्फेस ऑफ द सॅम्पल. द स्कॅटर्ड इलेक्ट्रॉन फ्रॉम द सॅम्पल इज देन फेड टू द डिटेक्टर अँड देन टू अ कॅथोड रे ट्यूब थ्रू अँड एम्प्लिफायर वेअर द इमेजेस आर फॉर्म विच गिव्ज द इन्फॉर्मेशन ऑफ द सॅम्पल. लक्षात येते का? बघा, प्रिन्सिपलमध्ये काय सांगायचं आहे. आता ही डायग्राम दिसते तुम्हाला. डायग्राममध्ये इलेक्ट्रॉन गन आहे ही, की ज्याच्यामधून इलेक्ट्रॉन्स इमिट होत आहेत, बाहेर पडत आहेत, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स बाहेर पडत आहेत. ओके, तर ही जी इलेक्ट्रॉन गन आहे, त्याच्यामधून जे इलेक्ट्रॉन बीम बाहेर पडत आहेत, दॅट इलेक्ट्रॉन बीम इज फोकस्ड ऑन द सॅम्पल सर्फेस. हिअर देर इज अ सॅम्पल. ओके, अँड दिस इज द स्टेज. इथं सॅम्पल आहे हे दाखवते ते. हां, इथं डॉट काहीतरी दाखवतोय बघा. दॅट इज द सॅम्पल अँड दिस इज द स्टेज. त्या स्टेजवर तिथे सॅम्पल पुट केलेलं आहे. ओके, तर काय सांगितलंय, इलेक्ट्रॉन बीम ही सॅम्पल सर्फेसवरती फोकस केलेली आहे, विच इज केप्ट इन अ व्हॅक्युम, की जी व्हॅक्युम चेंबरमध्ये पुट केलेला आहे. ओके, थ्रू अँड इलेक्ट्रोमॅग्नेटिक लेन्सेस, बाय युझिंग द इलेक्ट्रोमॅग्नेटिक लेन्सेस. लक्षात येते का? बघा, सगळ्यांच्या प्रिन्सिपलमध्ये तुम्हाला काय सांगायचं आहे, इलेक्ट्रॉन बीम की जे इलेक्ट्रॉन गनमधून बाहेर पडत आहे, ते डिरेक्टली फोकस केलेले आहेत. कुठे करतोय आपण फोकस? तर सॅम्पलवरती, की जे व्हॅक्युम चेंबरमध्ये ठेवलेलं आहे. ओके, आणि ते इलेक्ट्रॉन बीम जे आहेत ते तिथपर्यंत कसे पोहोचवले जातात, तर बाय युझिंग द इलेक्ट्रोमॅग्नेटिक लेन्सेस. अंडरस्टूड? ओके, आता बघा पुढे काय करतोय आपण. द बीम इज देन स्कॅन. काय होत आहे, हे जे बीम इथपर्यंत पोहोचलेलं आहे सॅम्पलवरती, हळूहळू ते इलेक्ट्रॉन बीम जे आहे ते सर्फेसचं स्कॅनिंग करायला चालू करत आहेत. ओके, म्हणजेच काय म्हणतो आपण, द बीम इज देन स्कॅन ओव्हर द सर्फेस ऑफ द सॅम्पल. पूर्णपणे सॅम्पलचा सर्फेस जो आहे तो हळूहळू स्कॅन व्हायला चालू होतोय. ओके, द स्कॅटर्ड इलेक्ट्रॉन फ्रॉम द सॅम्पल इज देन फेड टू द डिटेक्टर. आता ज्या वेळेला स्कॅनिंग चालू होतोय, त्यावेळेला नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स हे इजेक्ट होत आहेत, म्हणजे इथून बाहेर पडत आहेत. आता त्याच्यापैकी कुठले कुठले आहेत बघ, हे सेकंडरी इलेक्ट्रॉन डिटेक्टर्स आहेत, बॅक स्कॅटर्ड इलेक्ट्रॉन्स आहेत, एक्स रेज आहेत, इथून इजेक्ट झालेले इलेक्ट्रॉन्स आहेत. हे लक्षात येते का बघा सगळ्यांच्या, ज्यावेळेला स्कॅनिंग चालू होते, ज्यावेळेला सर्फेसचं स्कॅनिंग चालू होते, तिथून नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स हे डिटेक्ट होत आहेत किंवा बाहेर पडत आहेत. तर ते कुठले कुठले आहेत, सेकंडरी इलेक्ट्रॉन्स असू शकतात, बॅक स्कॅटर्ड इलेक्ट्रॉन असू शकतात, किंवा तुमचे जे मी काय सांगितलं एक्स रेज असू शकतात. ओके, हे सगळे इलेक्ट्रॉन जे आहेत ते डिटेक्टर म्हणून ऍक्ट होत आहेत. म्हणजे बॅक स्कॅटर्ड इलेक्ट्रॉन डिटेक्टर हे बॅक स्कॅटर्ड इलेक्ट्रॉन डिटेक्ट करतो, सेकंडरी इलेक्ट्रॉन डिटेक्टर हा सेकंडरी इलेक्ट्रॉन डिटेक्ट करतो, लाईकवाईज एक्स रे डिटेक्टर असतो तो एक्स रे बीम डिटेक्ट करतो. ओके, आणि हे सगळे डिटेक्ट झाल्यानंतर तो पुढे कॅथोड्रे ट्यूबला पास करतो. नॉट शोन हिअर, इथं दाखवलेलं नाही आपण, पण हे जे डिटेक्टर आहे, स्वतःचे बॅक स्कॅटर्ड इलेक्ट्रॉन, एक्स रे इलेक्ट्रॉन, सेकंडरी इलेक्ट्रॉन, हे सगळे इलेक्ट्रॉन्स डिटेक्ट केल्यानंतर तो पुढे फॉरवर्ड करतोय. लक्षात येते का बघा, परत इथून ते बाहेर पडल्यानंतर त्याचं अँप्लिफिकेशन होतं बाय युझिंग द अँप्लिफायर, ते तोही इथे दाखवलेला नाही आहे. ओके, आणि फायनली काय होतं, अँप्लिफिकेशन झाल्यानंतर इमेज आपल्याला मिळते विच गिव्ज द इन्फॉर्मेशन ऑफ द सॅम्पल, आणि ती आपण कुठे बघू शकतो, तर ऑन द टीव्ही स्कॅनर, इथं आपल्याला फायनल इमेज मिळते. लक्षात येते का बघा, प्रिन्सिपलमध्ये आपल्याला काय सांगायचं आहे. बघा, अजून एकदा प्रिन्सिपल सांगते तुम्हाला या टेक्निकमध्ये काय केलेलं आहे. तर इलेक्ट्रॉन बीम यूज केलेले आहेत, की जे इलेक्ट्रॉन गनमधून बाहेर पडतात, ते इलेक्ट्रॉन बीम डिरेक्टली सॅम्पलच्या सर्फेसवरती फोकस केले जातात.
आणि सॅम्पल हे कुठे ठेवलेलं आहे, तर व्हॅक्युम मध्ये ठेवलेलं आहे. लक्षात येते का बघा, सॅम्पल आपलं व्हॅक्युम चेंबर मध्ये ठेवलेलं आहे. बाय युझिंग द इलेक्ट्रोमॅग्नेटिक लेन्स, ते इलेक्ट्रॉन बीम जे आहेत ते सॅम्पल सर्फेस वरती फोकस करतो आपण. ओके, त्याच्यानंतर काय होतं, द बीम इज देन स्कॅन ओव्हर द सर्फेस ऑफ द सॅम्पल. हळूहळू हे इलेक्ट्रॉन बीम जे आहे ते स्कॅनिंग सर्फेसचं चालू, सॅम्पलच्या सर्फेसचं स्कॅनिंग करायला चालू होतं. ओके, स्कॅनिंग होत असताना काय होतं, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इजेक्ट होतात, स्कॅटर्ड होतात. आणि डिटेक्टर जे आहेत, वेगवेगळे डिटेक्टर, त्या डिटेक्टर हे इजेक्ट झालेले इलेक्ट्रॉन जे आहेत ते डिटेक्ट करतात. त्याच्यानंतर काय होतं, ते डिटेक्ट केलेले इलेक्ट्रॉन जे आहेत ते पुढं कॅथोड रे ट्यूबनं ॲम्प्लिफिकेशन होऊन ते पुढे पास केले जातात आणि डायरेक्टली आपल्याला टी व्ही स्क्रीनवरती फायनल इमेज मिळते. आणि त्या इमेजवरून आपण सॅम्पलची सगळी इन्फॉर्मेशन काढू शकतो. ओके, प्रिन्सिपल समजलं का सगळ्यांना? अंडरस्टूड? ओके, तर लक्षात घ्या, सुरुवातीला सांगते तुम्हाला, ही एस ई एम जी टेक्निक आहे ही एक कॅरेक्टरायझेशन टेक्निक आहे, समजून घ्या. स्कॅनिंग इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपी, तर कुठल्याही प्रकारचं तुमचं सॅम्पल असेल तर ते सॅम्पलचं सरफेस मॉर्फॉलॉजी, आता कुठलेही सॅम्पल घ्या तुम्ही. आता माझे पीएचडीचं वरचे ऑक्साईड वरती होतं, तर मी वेगवेगळ्या प्रकारच्या पावडरी तयार केल्या होत्या, त्याच्यापासून फिल्म केल्या होत्या. आणि त्याच्यानंतर फिल्म केल्यानंतर मी काय केलं, तर त्याचं एक कॅरेक्टरायझेशन घेतलं, म्हणजे एस ई एम काढून घेतलं माझ्या सॅम्पलचं, कशी इमेज मिळते हे मला बघायचं होतं. त्यामुळे मी एस ई एम काढून घेतलं माझ्या सॅम्पलचं. लक्षात येते का बघा, एस ई एम काढून घेतलं म्हणजे काय, तुमच्या सॅम्पलची इमेज कशी मिळते, सरफेस मॉर्फॉलॉजी काय असते ते आपल्या सॅम्पलचं तुम्हाला बघता येतं. त्याच्यावरून तुम्ही तुमच्या सॅम्पलची ग्रेन साईज काढू शकता. त्या इमेजमध्ये सगळं क्लिअर होतं, ग्रेन साईज किती आहे, मॅग्निफिकेशन पॉवर किती आहे त्या तुमच्या सॅम्पलची, या सगळ्या गोष्टी आपण बाय युझिंग द एस ई एम, ही एक कॅरेक्टरायझेशन टेक्निक आहे, त्याच्यावरून आपण हे फाइंड आउट करू शकतो. तर लक्षात घ्या, सर्वात महत्त्वाचा यूज ह्या एस ई एमचा काय आहे, तर टू ऑब्टेन द सरफेस मॉर्फॉलॉजी ऑफ द मटेरियल. ओके, प्रिन्सिपल बघितलं आपण. आता बघा, आता दिस इज द स्कीमॅटिक अरेंजमेंट ऑफ द एस सी एम, म्हणजेच ही बघा स्कीमॅटिक डायग्राम काढलेली आहे आपण. त्याच्यामध्ये आता काय दिसतंय बघा, पहिली इलेक्ट्रॉन गन आहे. आता वन बाय वन कन्स्ट्रक्शनमध्ये तुम्हाला काय सांगायचं आहे बघा, पहिला पार्ट घ्यायचा आहे इलेक्ट्रॉन गन, पहिला पॉइंट टाकायचा इलेक्ट्रॉन गन. पुढे मी घेतलेला आहे ते, फक्त मेन मेन पॉइंट घेतलेले आहेत. तर आता बघा, इलेक्ट्रॉन गनमध्ये तुम्ही काय सांगणार आहे, इलेक्ट्रॉन गन प्रोव्हाइड्स अन इंटेन्स बीम ऑफ हाय एनर्जी इलेक्ट्रॉन. म्हणजेच याचा अर्थ काय, तर या इलेक्ट्रॉन गनमधून हाय एनर्जी असलेले इलेक्ट्रॉन्स इमिट होत आहेत, म्हणजे बाहेर पडत आहेत. समजते का बघा, या पहिल्या पार्टमध्ये तुम्हाला सांगायचं काय आहे, तर हाय एनर्जी असलेले इलेक्ट्रॉन्स या इलेक्ट्रॉन गनमधून बाहेर पडत आहेत. ओके, इथं दाखवलेलं आहे बघा, दॅट इज कॉल्ड एज अ इलेक्ट्रॉन बीम. या इलेक्ट्रॉन गनमधून इलेक्ट्रॉन्स बाहेर पडलेले आहेत आणि त्यालाच काय म्हणतो, तर इलेक्ट्रॉन बीम. ओके, आता सगळ्यांना माहिती आहे हा एनोड आहे, इलेक्ट्रॉन्स हॅव्हिंग निगेटिव्ह चार्ज अँड एनोड हॅव्हिंग द पॉझिटिव्ह चार्ज. ऑब्व्हियसली काय होणार, जे इलेक्ट्रॉन इमिट होत आहेत दॅट इलेक्ट्रॉन्स अट्रॅक्टेड टुवर्ड्स द पॉझिटिव्ह चार्ज, म्हणजेच काय, एनोडकडे ते अट्रॅक्ट होत आहेत. ओके, आता सेकंड पार्ट काय सांगायचं आहे तुम्हाला, फोकसिंग सिस्टीम. आता हे इलेक्ट्रॉन बीम जे आहे ते कुठं फोकस केले जातात याच्याबद्दल आता तुम्ही सेकंड पार्ट सांगायचं आहे. बघा, इथे सेकंड पॉईंट दिसतोय फोकसिंग सिस्टीम. तर त्याच्यात काय सांगणार आहात तुम्ही, इट कन्सिस्ट ऑफ ए सेट ऑफ मॅग्नेटिक इलेक्ट्रॉन लेन्सेस ॲज वेल ॲज स्कॅनिंग कॉइल्स. लक्षात येते का बघा, फोकसिंग सिस्टीममध्ये काय काय असते, तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक लेन्स आणि स्कॅनिंग कॉइल ह्या दोन गोष्टी तुमच्या फोकसिंग सिस्टीममध्ये येतात. तर बाय युझिंग दिस टू, म्हणजेच काय, मॅग्नेटिक लेन्सचा यूज करून आणि स्कॅनिंग कॉइलचा यूज करून काय केलं जातं, तर इलेक्ट्रॉन बीम हे फोकस केले जातात टू द सरफेस ऑफ द सॅम्पल. लक्षात येते का सगळ्यांच्या, बघा अतिशय सोपा आहे. काय सांगितलं, आता सेकंड पार्ट तुमचा फोकसिंग सिस्टीम आहे. फोकसिंग सिस्टीममध्ये कोणत्या दोन गोष्टी येतात, तर मॅग्नेटिक लेन्स एक येते आणि स्कॅनिंग कॉइल, असे दोन पार्ट येतात. ओके, तर काय करतात, मॅग्नेटिक लेन्स आणि स्कॅनिंग कॉइलचा यूज करून हे इलेक्ट्रॉन बीम जे आहे ते काय केले जातात, तर सॅम्पलच्या सरफेसवरती ते फोकस केले जातात. म्हणजेच थोडक्यात काय, मॅग्नेटिक लेन्स आणि स्कॅनिंग कॉइल जे आहेत ते इलेक्ट्रॉन बीम फोकस करण्याचं काम करते, आणि ते कुठं फोकस केले जातात, सरफेसच्या सॅम्पलवरती.
अंडरस्टूड, लक्षात येते का सगळ्यांच्या? बघा, दिस इज द फोकसिंग सिस्टीम, सेकंड पार्ट झाला. ओके, आता थर्ड पार्ट काय? बघा, स्पेसिमन स्टेज आहे. थर्ड दिलेला आहे स्पेसिमन स्टेज. स्पेसिमन स्टेज मध्ये काय सांगायचं आहे? हा इथं स्पेसिमन, स्पेसिमन म्हणजे तुमचा सॅम्पल आहे. ओके, आणि हे जे आहे स्टेज आहे, त्या स्टेज वरती तुमचं सॅम्पल ठेवलेलं आहे, लक्षात घ्या. आणि त्यालाच काय म्हणतो, तर स्पेसिमन स्टेज. ओके, आता ह्याच्यामध्ये तुम्हाला काय सांगायचं आहे? द सॅम्पल टू बी स्कॅन इज माउंटेड ऑन द सॅम्पल स्टेज. ज्या मटेरियलचं तुम्हाला इमेज काढायची आहे किंवा स्कॅनिंग करायचं आहे, ते सॅम्पल तुम्ही स्टेजवरती पुट करायचं आहे किंवा माउंट करायचं आहे. अंडरस्टूड? थर्ड पॉइंटमध्ये समजलं का? स्पेसिमन स्टेजमध्ये काय करायचं आहे, तर काय सांगायचं आहे, तुमचं सॅम्पल की जे स्कॅन करायचं आहे ते तुम्हाला कुठं माउंट करायचं आहे, तर सरफेसवरती या माउंट करायचं आहे. ओके, हा झाला थर्ड पॉइंट. आता फोर्थ पॉइंट काय? बघा, व्हॅक्युम चेंबर. तर व्हॅक्युम चेंबरमध्ये तुम्हाला काय सांगायचं आहे? टू मेंटेन ॲज मिनिमम ॲज पॉसिबल व्हॅक्युम इन द चेंबर बिलो 10^-4 मिलीबार किंवा मोलबार, सॉरी. लक्षात घ्या, व्हॅक्युम चेंबर हे असं चेंबर असतं की तिथं मिनिमम प्रेशर, आपण जेवढं मिनिमम प्रेशर आपल्याला मेंटेन करता येईल तेवढं आपण करायचं असतं व्हॅक्युम चेंबरमध्ये. म्हणजेच किती? तर विच इज बिलो ऑर लेस दॅन 10^-4 मोलबार. लक्षात येते? आपलं हे जे सॅम्पल आहे ते आपण व्हॅक्युम चेंबरमध्ये ठेवलेलं आहे की जिथं हे प्रेशर 10^-4 मोलबार इतकं असतं किंवा त्याच्यापेक्षा सुद्धा कमी असतं. हा पॉईंट समजला का? व्हॅक्युम चेंबर, व्हॅक्युम चेंबर थोडक्यात तुम्ही सांगा की हे असं चेंबर आहे की जिथं प्रेशर हे अतिशय कमी असतं, विच इज लेस दॅन 10^-4 मोलबार. ओके, आता पुढचा पॉईंट बघा काय आहे. इलेक्ट्रॉन डिटेक्टर आहे. आता इलेक्ट्रॉन डिटेक्टरमध्ये तुम्ही काय सांगणार आहात? बघा, द इलेक्ट्रॉन बीम दॅट स्ट्राईक्स द स्पेसिमन सर्फेस प्रोड्युसेस व्हेरियस सिग्नल्स, दॅट इज बॅक स्कॅटरी इलेक्ट्रॉन, अगेन सेकंडरी इलेक्ट्रॉन, विच नीड टू बी डिटेक्टेड इन ऑर्डर टू ऑब्टेन द इन्फॉर्मेशन रिगार्डिंग सर्फेस मायक्रोस्ट्रक्चर्स. आता थोडक्यात सांगायचं म्हणजे काय, हा पॉईंट काय सांगितला? इलेक्ट्रॉन डिटेक्टर म्हणजेच काय? वेगवेगळ्या प्रकारचे डिटेक्टर आहे, त्यांचं काम काय आहे? ज्या वेळेला स्कॅनिंग होत असते सॅम्पल, त्यावेळेला जे इलेक्ट्रॉन इजेक्ट होतात म्हणजे तिथून बाहेर पडतात, म्हणजे कुठले कुठले असतात? बॅक स्कॅटर्ड इलेक्ट्रॉन असतात, सेकंडरी इलेक्ट्रॉन असतात, एक्सरेज असतात. हे सगळे जे इलेक्ट्रॉन्स जे आहेत ते डिटेक्टर काय करतो? तर डिटेक्ट करतो, ऑर्डर वाईज टू डिटेक्ट केलं जातं. आणि कशासाठी डिटेक्ट होतं किंवा हे डिटेक्ट केल्यानंतर आपल्याला काय मिळतं? विच ऑप्टेन इन्फॉर्मेशन रिगार्डिंग द सर्फेस मायक्रोस्ट्रक्चर. ओके, हे जे वेगवेगळे प्रकारचे इलेक्ट्रॉन जे डिटेक्ट झालेले आहेत, मिळालेले आहेत, ऑप्टेन झालेले आहेत, कुठले कुठले? सेकंडरी इलेक्ट्रॉन, बॅक स्कॅटर्ड इलेक्ट्रॉन, तसंच एक्सरेज आहेत. तर त्याच्यावरून आपल्याला काय मिळतं? तर इन्फॉर्मेशन मिळते रिगार्डिंग द सर्फेस ऑफ द सॅम्पल. लक्षात येते का सगळ्यांच्या? बघा, ओके. आणि शेवटचा पॉइंट आहे डेटा आउटपुट डिवाइस. आता ह्याच्यामध्ये तुम्ही काय सांगणार आहात? ह्याच्यामध्ये असं सांगायचं आहे, द सिग्नल प्रोड्युस्ड इन द सेट ऑफ द डिटेक्टर्स इज फर्दर प्रोसेस्ड बाय द कम्प्युटर बेस्ड सिस्टीम अँड इमेज इज डिस्प्लेड ऑन ए युनिट दॅट प्रोव्हाइड द रिक्वायर्ड व्ह्यू ऑफ स्पेसिमन मॉर्फॉलॉजी. लक्षात येते का? बघा, म्हणजे फायनल की स्टेट आउटपुट काय मिळालं असं विचारतंय. आता हे जे वेगवेगळे प्रकारचे डिटेक्टर इथे दाखवलेले आहेत, आता हा डिटेक्टर आहे बॅक स्कॅटर्ड इलेक्ट्रॉन, त्याने डिटेक्ट केले. इथं काय केलेलं आहे? सेकंडरी इलेक्ट्रॉन ह्या या डिटेक्टरने डिटेक्ट केलेले आहेत. तर ते डिटेक्ट केलेले इलेक्ट्रॉन जे आहेत ते फायनली काय केले जातात? कुठं पास केले जातात? तर कम्प्युटर बेस्ड सिस्टीमला पुढे पाठवले जातात, की ज्याच्या स्क्रीनवरती आपल्याला इमेज फायनली आपल्याला दिसते किंवा मिळू शकते. ओके, आणि ते फायनली इमेज काय देते आपल्याला? तर विच गिव्ज द टोटल इन्फॉर्मेशन रिगार्डिंग सर्फेस ऑफ द सॅम्पल. तर तुमच्या सॅम्पलच्या सर्फेसची टोटल इमेज जी आहे किंवा इन्फॉर्मेशन आहे ती आपल्याला फायनली टी व्ही स्क्रीनवरती दिसते. समजते? लक्षात येते का सगळ्यांच्या? बघा, सो दिस इज द कन्स्ट्रक्शन. अजून एकदा मी सांगते, कन्स्ट्रक्शनमध्ये हे सगळे हे सगळे पॉईंट्स आहेत. इलेक्ट्रॉन गन आहे, फोकसिंग सिस्टीम आहे, स्पेसिमन स्टेज आहे, व्हॅक्युम चेंबर आहे, इलेक्ट्रॉन डिटेक्टर आहे, डेटा आउटपुट डिवाइस आहे.
तर त्याच्यामध्ये कन्स्ट्रक्शन मध्ये पहिला पॉइंट जो आहे डायग्राम वरून अतिशय सोपा आहे, तुम्हाला डायग्राम व्यवस्थित काढता आली की एक्सप्लेनेशन सुद्धा अतिशय तुम्ही तुमच्या भाषेमध्ये लिहू शकता. तर पहिलं काय आहे, सो फर्स्ट थिंग इज इलेक्ट्रॉन गन. ओके, सो दिस इलेक्ट्रॉन गन इमिट द इलेक्ट्रॉन बीम हॅविंग व्हेरी हाय एनर्जी. लक्षात येते, हा पहिला पॉइंट आहे इलेक्ट्रॉन गन. काय सांगितलं मी, इलेक्ट्रॉन गन मधून नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स बाहेर पडतात हॅविंग हाय एनर्जी. त्या प्रत्येक इलेक्ट्रॉन जे बाहेर पडतोय त्या प्रत्येकाची एनर्जी ही हाय असते. ओके, इलेक्ट्रॉन गन इमिट इलेक्ट्रॉन बीम विथ व्हेरी हाय एनर्जी. ओके, सो वी नो दॅट इलेक्ट्रॉन हॅव द निगेटिव्ह चार्ज अँड एनोड हॅव द पॉझिटिव्ह चार्ज. सो दॅट दिस इलेक्ट्रॉन इमिट द निगेटिव्ह चार्ज ऑर दिस इलेक्ट्रॉन अट्रॅक्ट टुवर्ड्स द पॉझिटिव्ह चार्ज ऑफ द एनोड. ओके, आफ्टर दॅट काय सांगायचं आहे, फोकसिंग सिस्टीम. आता इथंपर्यंत सगळे तुमचे आले इलेक्ट्रॉन बीम. त्याच्यानंतर काय होतं आहे, तर ते जे इलेक्ट्रॉन गनमधून इलेक्ट्रॉन बीम जे बाहेर पडत आहेत ते बाहेर पडलेले बीम हे फोकस करायचे आहे आपल्याला. सो देअर इज अ फोकसिंग सिस्टीम. ओके, इट दॅट फोकसिंग सिस्टीम कन्सिस्ट ऑफ सेट ऑफ मॅग्नेटिक लेन्सेस ॲज वेल ॲज स्कॅनिंग कॉईल. लक्षात येते का, बघा फोकसिंग सिस्टीममध्ये दोन महत्त्वाचे पार्ट आहेत. एक जो आहे तो मॅग्नेटिक लेन्स आहे आणि सेकंड वन जे आहे ते स्कॅनिंग कॉईल आहे. समजून घ्या. ओके, ह्या दोन गोष्टी आपल्याला ह्याच्यामध्ये मिळतात इलेक्ट्रॉन सॉरी फोकसिंग सिस्टीममध्ये. ओके, तर ते काय करतात मॅग्नेटिक लेन्स आणि स्कॅनिंग कॉईल, तर इलेक्ट्रॉन बीम फोकस करण्याचं काम करतात. त्याला कुठं फोकस करायचं आहे, सो दॅट कॉईल अँड लेन्स फोकस द इलेक्ट्रॉन बीम ऑन द सरफेस ऑफ द सॅम्पल. तर इलेक्ट्रॉन बीम हे बाय युझिंग द लेन्स आणि कॉईल या सॅम्पलच्या सरफेसवरती फोकस केलेले आहेत. ओके, थर्ड पॉइंट कुठला आहे, तर स्पेसिमन स्टेज. दिस इज द स्पेसिमन म्हणजे तुमचं सॅम्पल आहे, लक्षात घ्या. ओके, विच इज केप्ट ऑन द स्टेज. ओके, सो याच्यामध्ये तुम्हाला काय सांगायचं आहे, स्पेसिमन स्टेजमध्ये सॅम्पल टू बी स्कॅन इज माउंटेड ऑन द सॅम्पल स्टेज. ज्या सॅम्पलचं स्कॅनिंग करायचं आहे ते सॅम्पल तुम्हाला या स्टेजवरती माउंट करायचं आहे. ओके, दिस इज अबाउट द स्पेसिमन स्टेज. ओके, आफ्टर दॅट फोर्थ पॉइंट इज व्हॅक्युम चेंबर. ओके, व्हॅक्युम चेंबरमध्ये आपण काय सांगणार आहे, सो व्हॅक्युम चेंबर मेंटेन द मिनिमम ऑर ॲज पॉसिबल व्हॅक्युम इन द चेंबर विच इज बिलो द 10⁻⁴ मोल बार. लक्षात येते का बघा सगळ्यांच्या, व्हॅक्युम चेंबर काय करत असतं, तर जेवढं तुम्हाला मिनिमम व्हॅक्युम क्रिएट करता येईल तेवढा व्हॅक्युम चेंबर व्हॅक्युम मेंटेन करण्याचं काम करत असतं. म्हणजे शक्य तेवढा मिनिमम. ओके, आणि किती असला पाहिजे आहे, विच इज बिलो द 10⁻⁴ मोल बार इतका असायला पाहिजे आहे. ओके ओके, तर ते तुम्हाला व्हॅक्युम चेंबरमध्ये सांगायचं आहे. आफ्टर दॅट इलेक्ट्रॉन डिटेक्टर्स. सो दिस इलेक्ट्रॉन डिटेक्टर्स कंटेन्स बॅक स्कॅटर्ड इलेक्ट्रॉन डिटेक्टर, सेकंडरी इलेक्ट्रॉन डिटेक्टर, एक्सरे डिटेक्टर. ओके, अँड विच डिटेक्ट द डिफरंट टाईप्स ऑफ द इलेक्ट्रॉन ऑर्डर वाईज अँड विच गिव्ज इन्फॉर्मेशन रिगार्डिंग द सर्फेस मायक्रोस्ट्रक्चर. थोडक्यात काय, हे जे डिटेक्टर तुम्हाला डायग्राममध्ये दिसतात हे डिटेक्टर काय, जे इमिट झालेले इलेक्ट्रॉन असतात ते डिटेक्ट करण्याचं काम करतात. ओके, त्याच्यानंतर बघा काय होतं, हे जे डिटेक्टर दाखवलेले आहेत ते डिटेक्टर तुमचे डिटेक्ट करतात इलेक्ट्रॉन. जे इथून सॅम्पलच्या स्कॅनिंगच्या वेळेला जे काही इलेक्ट्रॉन डिटेक्ट सॉरी स्कॅटर्ड होतात किंवा इमिट होतात तिथून बाहेर पडतात असे, तर ते जे बाहेर पडलेले इलेक्ट्रॉन आहेत इमिट झालेले इलेक्ट्रॉन आहेत हे जे डिटेक्टर आहेत ते डिटेक्ट करतात. ओके, आणि त्याच्यावरून आपण काय काढू शकतो, तर इन्फॉर्मेशन रिगार्डिंग द सर्फेस ऑफ द मायक्रोस्ट्रक्चर किंवा आपल्याला फायनली इमेज मिळते त्या डिटेक्ट केलेल्या डिटेक्टरवरून. ओके, आणि फायनली तुम्हाला काय सांगायचं आहे, तर डेटा आउटपुट डिवाइस. त्याच्यामध्ये काय होतं, जे सिग्नल आहेत किंवा या डिटेक्टरनी जे सिग्नल डिटेक्ट केलेले आहेत इलेक्ट्रॉन डिटेक्ट केलेले आहेत ते पुढे पास करतात
कुठं पुढं पास केले जातात तर इट विल पासेस टुवर्ड्स द टीव्ही स्कॅनर अँड ऑन विच इमेज इज डिस्प्ले, की ज्याच्यावरती आपल्याला इमेज डिस्प्ले होते. ओके, अँड विच प्रोव्हाइड द रिक्वायर्ड व्ह्यू ऑफ द स्पेसिमन मॉर्फॉलॉजी, आणि त्याच्यावरती आपण केवढं सॅम्पल दिलेलं आहे त्याच्या सॅम्पलच्या रिक्वायरमेंट प्रमाणे आपल्याला इमेज, आपल्याला फायनल इमेज मिळते कुठे, टीव्ही स्क्रीनवरती. लक्षात येत आहे सगळ्यांच्या? बघा, कन्स्ट्रक्शन लक्षात आलं का? कन्स्ट्रक्शन म्हणजे थोडक्यात काय तुम्हाला सांगायचं आहे, त्या डायग्राममध्ये जे जे महत्वाचे पार्ट दिसतात, इलेक्ट्रॉन गनमध्ये तुम्हाला सांगावं लागेल, मॅग्नेटिक लेन्स काय करते, स्कॅनिंग कॉईल काय करते, इथं स्पेसिमन कुठे ठेवलेला आहे, स्टेज म्हणजे काय आहे, डिटेक्टर वेगवेगळ्या प्रकारचे आहेत ते काय डिटेक्ट करतात, आणि जे डिटेक्ट केलेले सिग्नल आहे ते फायनली टीव्ही स्क्रीनवर पाठवून देतात, आणि की ज्याच्यावर आपल्याला फायनली इमेज डिस्प्ले होते. तर कन्स्ट्रक्शन म्हणजे हे सिस्टीम कशी कन्स्ट्रक्ट केलेली आहे, बांधलेली आहे, त्याची फक्त इन्फॉर्मेशन तुम्हाला कन्स्ट्रक्शनमध्ये द्यायची असते. आता पुढे बघा वर्किंग. आता वर्किंगमध्ये तुम्ही काय सांगणार आहात, अतिशय सोपा आहे, मी तुम्हाला वाचून दाखवते पहिल्यांदा नंतर एक्सप्लेन करते. ओके, द बीम ऑफ इलेक्ट्रॉन ट्रॅव्हल थ्रू इलेक्ट्रोमॅग्नेटिक लेन्सेस विच फोकस द बीम डाऊन टुवर्ड्स द सॅम्पल. वन्स द बीम हिट्स द सॅम्पल, इलेक्ट्रॉन्स अँड एक्सरेज आर इजेक्टेड फ्रॉम द सॅम्पल. डिटेक्टर्स कलेक्ट दीज एक्सरेज, बॅक स्कॅटर्ड इलेक्ट्रॉन अँड सेकंडरी इलेक्ट्रॉन्स अँड कन्वर्ट देम इन टू ए टेलिव्हिजन स्क्रीन. दिस प्रोड्यूस द फायनल इमेज. सो लाईक दिस SEM यूज्ड टू स्टडी द सर्फेस मॉर्फॉलॉजी ऑफ द सॅम्पल. लक्षात येते का बघा सगळ्यांच्या किती सोपं वर्किंग आहे? तर वर्किंगमध्ये काय सांगितलेलं आहे, बीम ऑफ इलेक्ट्रॉन जे आहे ट्रॅव्हल होत आहे बाय युझिंग द इलेक्ट्रोमॅग्नेटिक लेन्सेस. ओके, आणि बाय युझिंग द इलेक्ट्रोमॅग्नेटिक लेन्सेस इलेक्ट्रॉन बीम जे आहे ते फोकस केले जातात टुवर्ड्स डाऊन किंवा डाऊनवर्ड डिरेक्शनला ते फोकस केले जातात ऑन द सॅम्पल. लक्षात घ्या, आता डायग्राममध्ये दाखवलेलं आहे, वर्किंगमध्ये तुम्हाला काय सांगितले, बीम ऑफ इलेक्ट्रॉन आहे. ओके, इलेक्ट्रोमॅग्नेटिक लेन्सच्या सहाय्याने ते टुवर्ड्स डाऊनवर्ड डिरेक्शनला फोकस केले जातात ऑन द सॅम्पल ऑफ द सर्फेस. किती सोपं आहे बघा वर्किंगमधलं पहिलं सेंटेन्स. त्याच्यानंतर काय सांगितले बघा, ओके, वन्स द बीम हिट्स द सॅम्पल इलेक्ट्रॉन्स अँड एक्सरेज आर इजेक्टेड फ्रॉम द सॅम्पल. ओके, म्हणजे ज्या वेळेला बीम त्या सॅम्पलपर्यंत पोचतात इथं, त्यावेळेला त्यांचं कुलिजन होतं, काहीतरी होत असणार ना, बीम त्या इन्सिडेंट होतात तिथं त्या सॅम्पलवरती, आणि त्या दोघांचं काहीतरी कुलिजन होत असेल. कुलिजन झाल्यानंतर त्याच्यातून नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स हे इजेक्ट होत आहेत, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे इलेक्ट्रॉन इथून बाहेर पडत आहेत आफ्टर कुलिजन. म्हणजे कोणकोणते वेगवेगळे प्रकारचे इलेक्ट्रॉन, म्हणजे बॅक स्कॅटर्ड इलेक्ट्रॉन आहेत, सेकंडरी इलेक्ट्रॉन्स आहेत, एक्सरेज आहेत. लक्षात येते का बघा? ओके, आणि त्याच्यानंतर काय सांगितलेलं आहे, देन डिटेक्टर कलेक्ट दीज एक्सरेज, बॅक स्कॅटर्ड इलेक्ट्रॉन अँड सेकंडरी इलेक्ट्रॉन्स. डिटेक्टरचं काम काय आहे, आफ्टर कुलिजन जे इलेक्ट्रॉन इमिट होत आहेत ते डिटेक्ट करण्याचं काम ह्या वेगवेगळ्या डिटेक्टरचं आहे. ओके, ते डिटेक्ट केल्यानंतर परत काय सांगितले बघा, अँड आफ्टर दॅट इट कन्वर्ट देम इन टू ए टेलिव्हिजन स्क्रीन. आणि त्याच्यानंतर काय होतं, हे वेगवेगळ्या प्रकारचे डिटेक्टर जे यूज केलेले आहेत, की जे हे वेगवेगळ्या प्रकारचे इलेक्ट्रॉन डिटेक्ट करतायत, डिटेक्शन झाल्यानंतर डिटेक्ट झालेले सिग्नल जे आहे ते फायनली टीव्ही स्क्रीनवरती आपल्याला डिस्प्ले होतात, अँड दॅट इज नथिंग बट अवर इमेज ऑफ द सॅम्पल. ओके, ते सांगितलेलं आहे, आणि दिस प्रोड्यूस द फायनल इमेज. त्या टेलिव्हिजनवरती स्क्रीनवरती जी काही इमेज दिसणार आहे दॅट इज युअर फायनल इमेज ऑफ युअर सॅम्पल. ओके, सो लाईक दिस, म्हणजे अशा प्रकारे हे SEM सगळ्यात महत्वाचा यूज काय आहे, तर त्याचा इट इज यूज्ड टू स्टडी द सर्फेस मॉर्फॉलॉजी ऑफ द सॅम्पल. लक्षात येते का बघा सगळ्यांच्या? ओके, सो हे अशा प्रकारे SEM एक कॅरेक्टरायझेशन टेक्निक आहे, समजून घ्या सगळ्यांनी. वन मोर टाइम मी फक्त एकदा शॉर्टमध्ये तुम्हाला सांगते आणि त्याच्यानंतर आपण पास करूयात. ओके, सो प्रिन्सिपल बघा, SEMचा लॉन्ग फॉर्म बघा, स्कॅनिंग इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपी. ओके, ही एक कॅरेक्टरायझेशन टेक्निक आहे. ओके, सो ही कशासाठी यूज करतात, जे रिसर्च करणार आहेत PhD करतात, तर त्याच्यामध्ये ही कॅरेक्टरायझेशन टेक्निक अतिशय महत्त्वाची आहे, की ज्याच्यामध्ये काय केलं जातं,
कोणत्याही प्रकारचं तुमचं सॅम्पल असेल तर त्या सॅम्पलची इमेज आपल्याला बाय युझिंग दिस टेक्निक फाइंड आउट करू शकतो किंवा मिळू शकतो किंवा काढू शकतो आपण. ओके, सो द प्रिन्सिपल बघा त्याचं काय आहे. इन धिस टेक्निक अँड इलेक्ट्रॉन बीम इज फोकस्ड ऑन द सॅम्पल सर्फेस केप्ट इन अ व्हॅक्युम बाय इलेक्ट्रोमॅग्नेटिक लेन्सेस. ओके, तर या टेक्निकमध्ये इलेक्ट्रॉन बीम आहेत जे फोकस केले जातात सॅम्पल सर्फेसवरती, विच इज केप्ट इन अ व्हॅक्युम, की जे व्हॅक्युममध्ये ठेवलेलं आहे बाय युझिंग द इलेक्ट्रोमॅग्नेटिक लेन्सेस. ओके, त्याच्यानंतर काय सांगितलेलं आहे बघा, द बीम इज देन स्कॅन ओव्हर द सर्फेस ऑफ द सॅम्पल. ओके, म्हणजेच काय, हळूहळू ते बीमचं काम काय आहे तर स्कॅनिंग करणं, जी बीम फोकस केलेली आहे ते बीम स्कॅन करण्याचं काम करतात. सर्फेस सॅम्पलचा जो सर्फेस आहे तो स्कॅनिंग करण्याचं काम हे इलेक्ट्रॉन बीम करतात. ओके, द स्कॅटर्ड बीम ऑर द स्कॅटर्ड इलेक्ट्रॉन फ्रॉम द सॅम्पल इज देन फेड टू द डिटेक्टर अँड देन टू ए कॅथोड रे ट्यूब थ्रू अन ॲम्प्लिफायर. नंतर काय होतंय, ज्या वेळेला स्कॅनिंग होत असते त्यावेळेला नंबर ऑफ इलेक्ट्रॉन हे इमिट होत आहेत किंवा इजेक्ट होत आहेत, तिथून नंबर ऑफ इलेक्ट्रॉन बाहेर पडत आहेत. ओके, सॅम्पलमधून. ओके, आणि डिटेक्टर काय करतो, ते इजेक्ट झालेले इलेक्ट्रॉन जे आहेत ते डिटेक्ट करून घेतो. आणि त्याच्यानंतर तो डिटेक्ट झालेले जे इलेक्ट्रॉन्स आहेत, म्हणजेच थोडक्यात काय सिग्नल जे असतील ते पुढे पास करतो, म्हणजेच कुठं, कॅथोड रे ट्यूब थ्रू अन ॲम्प्लिफायर. ओके, आणि फायनली आपल्याला इमेज मिळते. ओके, विच गिव्ज द इन्फॉर्मेशन ऑफ द सॅम्पल. ओके, आता बघा, दिस इज द स्कीमॅटिक अरेंजमेंट ऑफ द SEM. ओके, म्हणजेच काय, स्कीमॅटिक अरेंजमेंट आहे स्कॅनिंग इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपीची, म्हणजे कॅरेक्टरायझेशन टेक्निक तुमची SEM ही अशी असणार आहे. लक्षात येते का बघा, ओरिजिनल सुद्धा अशा प्रकारेच ती असणार आहे. ओके, तर त्याच्यामध्ये सगळ्यात वरती जो असणार आहे तो इलेक्ट्रॉन गन असणार आहे, की ज्याच्यामधून नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स हे इमिट होतात, बाहेर पडतात. तिथे दिसतंय बघा, दाखवलेलं आहे लाईक दिस. ओके, तो इलेक्ट्रॉन गनमधून नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इमिट होतात हॅविंग हाय एनर्जी, की ज्या प्रत्येक इलेक्ट्रॉन जो इमिट होणार आहे त्या प्रत्येक इलेक्ट्रॉनची एनर्जी ही जास्त असते. ओके, दॅट इलेक्ट्रॉन अट्रॅक्ट टुवर्ड्स द पॉझिटिव्ह चार्ज. ते जे इलेक्ट्रॉन्स आहेत की ज्याचा निगेटिव्ह चार्ज असतो तो एनोडकडे अट्रॅक्ट होतो. ओके, त्याच्यानंतर काय होतं बघा, आता हे जे बाहेर पडलेले इलेक्ट्रॉन्स आहेत ते कुठेतरी फोकस करायला लागणार आहेत आपल्याला. ओके, तर दॅट इलेक्ट्रॉन बीम फोकस टुवर्ड्स डाउनवर्ड डिरेक्शन बाय युझिंग द मॅग्नेटिक लेन्स अँड स्कॅनिंग कॉइल. समजते का सगळ्यांना बघा, म्हणजेच काय असतं, मॅग्नेटिक लेन्स आणि स्कॅनिंग कॉइल म्हणजे तुमची फोकसिंग सिस्टीम आहे. त्या फोकसिंग सिस्टीममध्ये हे दोन महत्वाचे पार्ट असतात, ही मॅग्नेटिक लेन्स एक असते आणि स्कॅनिंग कॉइल एक असते. ओके, या दोघांचं काम काय असते तर दॅट फोकस द इलेक्ट्रॉन बीम ऑन द सर्फेस ऑफ द सॅम्पल. त्यांचं काम इतकंच आहे की जे इलेक्ट्रॉन बीम इलेक्ट्रॉन गनमधून बाहेर पडत आहे ते डाउनवर्ड डिरेक्शनला घेऊन जाणं आणि सॅम्पलच्या सर्फेसवरती फोकस करणं. अंडरस्टूड, लक्षात येते का बघा, मॅग्नेटिक लेन्स आणि स्कॅनिंग कॉइलचं हे काम आहे. ओके, त्याच्यानंतर काय होतं बघा, थर्ड कुठला सांगायचा आपल्याला, स्पेसिमन स्टेज. आता स्पेसिमन आपलं सॅम्पल कुठे ठेवतोय आपण, तर या स्टेजवरती ठेवलेलं आहे. म्हणजेच त्याच्यामध्ये तुम्ही काय सांगणार आहात, सॅम्पल टू बी स्कॅन इज माउंटेड ऑन द सॅम्पल स्टेज. लक्षात घ्या, सॅम्पल इथं आपलं सॅम्पल आहे. ओके, हे जे बीम आहेत, नंबर ऑफ बीम्स आलेले आहेत वरून इलेक्ट्रॉन गनमधून. ओके, तर ते सॅम्पल आपलं स्कॅन केलं जातं, स्कॅन करणारं सॅम्पल हे आपण या स्टेजवरती ठेवतो किंवा स्टेजवरती माउंट करतो, हे तुम्ही स्पेसिमन स्टेजमध्ये सांगायचं. ओके, त्याच्यानंतर काय सांगणार आहात तुम्ही बघा, व्हॅक्युम चेंबर. हे जे सॅम्पल आपण आहे, आपलं सॅम्पल असेल ते आपण व्हॅक्युम चेंबरमध्ये ठेवतोय, की जिथं मिनिमम व्हॅक्युम हा क्रिएट केला जातो आणि तो किती असायला लागतो, विच इज लेस दॅन द 10^-4 मोल बार इतका पाहिजे आपल्याला तो. ठीक आहे, 10^-4 मोल बार. ओके, त्याच्यानंतर बघा, व्हॅक्युम क्रिएट करून झाला, त्याच्यानंतर इलेक्ट्रॉन डिटेक्टर, याच्या संदर्भात आपल्याला माहिती सांगायची. तर इलेक्ट्रॉन डिटेक्टर म्हणजे काय आहे, ज्या वेळेला कुलिजन होतं, हे वरून आलेले बीम आहेत इलेक्ट्रॉन बीम
आणि सॅम्पल या दोघांच्यामध्ये कुलिजन झाल्यानंतर इथून नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स हे बाहेर पडतात, लाईक दिस, इजेक्ट होतात, इमिट होतात. ओके, आणि ते कुठले कुठले असतात तर बॅक स्कॅटर्ड इलेक्ट्रॉन असतात, सेकंडरी इलेक्ट्रॉन असतात, एक्सरेज असतात, अजून वेगवेगळ्या प्रकारचे इलेक्ट्रॉन असू शकतात. ओके, आणि ते जे बाहेर पडलेले कुलिजन नंतर जे इलेक्ट्रॉन बाहेर पडतात ते दाखवल्याप्रमाणे डिटेक्टर जे आहेत ते वेगवेगळ्या प्रकारचे डिटेक्टर आहेत, ते बाहेर पडलेले इलेक्ट्रॉन हे डिटेक्ट करतात. ओके, लक्षात येते का? बघा, इलेक्ट्रॉन डिटेक्टर नावामध्येच असं आहे की वेगवेगळ्या प्रकारचे इलेक्ट्रॉन डिटेक्टर असतात की जे सॅम्पलचा आणि इलेक्ट्रॉन बीमचं कुलिजन झाल्यानंतर बाहेर पडतात. ते बाहेर पडलेले बीम जे असतात ते डिटेक्ट करण्याचं काम हे वेगवेगळ्या प्रकारचे डिटेक्टर करतात. लक्षात घ्या सगळ्यांनी. ओके, त्याच्यानंतर तुम्ही काय सांगणार आहात? आणि ते डिटेक्ट केलेले जे असतात इलेक्ट्रॉन्स ते काय प्रोड्यूस करतात तर किंवा काय ऑप्टेन करतात? इट प्रोड्यूस ऑर ऑप्टेन द इन्फॉर्मेशन रिगार्डिंग सरफेस मायक्रोस्ट्रक्चर. ओके, आफ्टर दॅट शेवटचा पॉईंट, डेटा आउटपुट डिवाइस. आता फायनली आपल्याला आउटपुट पाहिजे आहे, म्हणजेच काय, सॅम्पलची आपल्याला इमेज पाहिजे आहे. तर ती इमेज आपण फायनली या पॉईंटमध्ये कशी काढतो ते सांगायचं आहे. डेटा आउटपुट डिव्हायसेस. ओके, द सिग्नल प्रोड्यूस्ड इन द सेट ऑफ डिटेक्टर, म्हणजे या डिटेक्टरमध्ये जे काही सिग्नल मिळालेले आहेत ते सिग्नल पास करायचे आहेत आपल्याला टुवर्ड्स द कम्प्युटर सिस्टीम. लक्षात येते का सगळ्यांच्या? बघा, ह्या डिटेक्टरमध्ये काही इलेक्ट्रॉन डिटेक्ट केले असतील, या डिटेक्टरमध्ये काही इलेक्ट्रॉन डिटेक्ट केले असतील, तर हे जे वेगवेगळ्या प्रकारचे डिटेक्टर यूज केलेले आहेत आणि त्याच्यामध्ये जे काही सिग्नल डिटेक्ट झालेले आहेत ते फायनली पुढे पास केले जातात टुवर्ड्स द टीव्ही स्कॅनर. लक्षात येते का? बघा, आता त्याच्यानंतर काय होतं तर वी गेट द फायनल इमेज विच इज डिस्प्लेड ऑन द स्क्रीन. समजून घ्या, या टीव्ही स्क्रीन वरती आपल्याला फायनल इमेज मिळते. ओके, सो लाईक दिस आपण कन्स्ट्रक्शन समजून घेतलेलं आहे. याच्यामध्ये कन्स्ट्रक्शनमध्ये सगळं सांगितलेलं आहे, तुम्हाला वन बाय वन आपल्याला प्रत्येक एका एका पार्टची इन्फॉर्मेशन सांगायची आहे. आफ्टर दॅट काय आहे तुमचं फायनली वर्किंग. वर्किंगमध्ये काय सांगणार आहात तुम्ही? द बीम ऑफ इलेक्ट्रॉन, जे आपण कन्स्ट्रक्शनमध्ये आपण काय बघितलं, फक्त वेगवेगळ्या पार्टचं फंक्शन काय आहे त्याचं आपण बघतोय. लक्षात येते का? इथं एक्सप्लेनेशन त्याचं द्यायचं वेगवेगळ्या पार्टचं. आणि फायनली वर्किंगमध्ये आपण काय सांगतो तर प्रत्येक पार्टमधून वर्किंग कसं कसं होत जातं आणि फायनली आपल्याला काय मिळतं हे आपल्याला वर्किंगमध्ये सांगतो आपण. तर थोडक्यात बघा आता वर्किंग काय आहे. द बीम ऑफ इलेक्ट्रॉन ट्रॅव्हल्स थ्रू इलेक्ट्रोमॅग्नेटिक लेन्सेस विच फोकस द बीम डाऊन टुवर्ड्स द सॅम्पल. ह्याचा अर्थ काय? बीम ऑफ इलेक्ट्रॉन्स आहेत की जे इलेक्ट्रोमॅग्नेटिक लेन्सच्या साह्यानं फोकस केले जातात डाऊनवर्ड डिरेक्शनला ऑन द सॅम्पल. एवढं सोपं आहे. ओके, वन्स द बीम हिट्स द सॅम्पल इलेक्ट्रॉन्स अँड एक्सरेज आर इजेक्टेड फ्रॉम द सॅम्पल. लक्षात येते का? बघा, ज्या वेळेला बीम आणि सॅम्पलचं कुलिजन होतं, म्हणजे वरून बीम येतात आणि आपलं खाली सॅम्पल असतं, त्या दोघांच्या मध्ये ज्या वेळेला कुलिजन होतं त्यावेळेला इलेक्ट्रॉन्स एक्सरेज इमिट होतात, म्हणजे इजेक्ट होतात सॅम्पलमधून. ओके, आणि त्याच्यानंतर जे इमिट झालेले इलेक्ट्रॉन्स वगैरे जे असतात ते काय करतात तर डिटेक्टर कलेक्ट करतो ऑल दिस टाईप ऑफ द इलेक्ट्रॉन्स. त्याच्यामध्ये एक्सरेज येतात, बॅक स्कॅटर्ड इलेक्ट्रॉन्स येतात, सेकंडरी इलेक्ट्रॉन्स येतात. लक्षात येते का? बघा, सगळ्यांच्या डिटेक्टर ते सगळे सिग्नल्स किंवा इलेक्ट्रॉन्स डिटेक्ट करतो आणि फायनली काय करतो, इट कन्वर्ट देम इन टू ए टेलिव्हिजन स्क्रीन. आणि फायनली ते सगळे जे इलेक्ट्रॉन्स डिटेक्टरने जे डिटेक्ट केलेले आहेत ते पुढे पाठवण्याचं काम करतं. पुढे म्हणजे टेलिव्हिजन स्क्रीनला पाठवण्याचं काम होतं. ओके, त्यानंतर काय मिळतं आपल्याला? त्या स्क्रीनवरती फायनल इमेज आपल्याला प्रोड्यूस होते किंवा मिळते. सो लाईक दिस SEM जे आहे यूज टू स्टडी द सर्फेस मॉर्फॉलॉजी ऑफ द सॅम्पल. लक्षात येते का सगळ्यांच्या? बघा, समजतंय सर? तर अशा प्रकारे SEM हे सर्फेस मॉर्फॉलॉजी सॅम्पलची काढण्यासाठी यूज केली जाते. अंडरस्टूड? लक्षात आलं सगळ्यांच्या? ओके, तर बघूया एक मिनिट.
अजून काही कोणाला शंका आहे याच्यामध्ये, काय समजलं नाही वगैरे? लक्षात येईल, अगदी सोपा आहे प्रिन्सिपल. ही डायग्राम वरून तुम्हाला कन्स्ट्रक्शन सांगायचं आहे. कन्स्ट्रक्शन मध्ये तुम्ही काय सांगणार आहात, या फक्त वेगवेगळ्या पार्टचं एक्सप्लेनेशन द्यायचं आणि वर्किंग ऍक्च्युअल फंक्शन काय आहे, कसं वर्क होतं, इथून बीम बाहेर पडतात, पुढे कुठे जातात, त्याच्यानंतर कुठे जातात, काय होतं, कुलिजन होतं, कुलिजन झाल्यानंतर काय होतं, वेगवेगळे इलेक्ट्रॉन्स इमिट होतात आणि ते इमिट झालेले इलेक्ट्रॉन जे असतात ते वेगवेगळ्या प्रकारचे डिटेक्टर डिटेक्ट करतात आणि फायनली ते कुठं तुम्हाला टीव्हीला पाठवून देतात, टीव्ही स्क्रीनला पाठवून देतात आणि फायनली त्या टीव्ही स्क्रीनवरती आपल्याला फायनल इमेज मिळते. अशा प्रकारे तुम्हाला हे वर्किंगमध्ये तुम्हाला सांगायचं आहे. ओके, तर एक्झाममध्ये हा क्वेश्चन विचारतातच, कंपल्सरी असतो. एक्सप्लेन किंवा डिस्क्राईब स्कॅनिंग इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपी विथ नीट लेबल डायग्राम, एक्झाममध्ये असतो तो क्वेश्चन. ओके, तर आता आपण पास करूयात. ठीक आहे, अजून काय कोणाला शंका आहे का, काही समजलं नाही वगैरे असं काही आहे? समजलं का रे सगळ्यांना? ओके ठीक आहे, मग आता अभ्यास करायचा आपण. ठीक आहे, चालेल.